श्रावण महिन्यात महिलांनी ही महत्वाची काम नक्की करा श्रावण महिना म्हणजे महादेवाचा पवित्र पावन महिना श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाला प्रसन्न करण्यासाठीचे अनेक उपाय करत असतो पूजा आराधना व्रत वैकल्य याच महिन्यापासून सुरू होत असतात श्रावण महिन्यामध्ये महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांची मनोभावे पूजा अर्चना करून महादेवाला प्रसन्न करीत असतो पण काही अशा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महिलांनी नक्की करायच्या आहेत जेणेकरून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते आपल्या पतीचा व्यवसाय पतीचे आरोग्य उत्तम राहते आणि शंकर भोलेनाथांची आपल्यावरती कृपा दृष्टी राहते चला तर मग व्हिडिओकडे वळण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर नमस्कार फ्रेंड्स मी योगिता आपलं घरगुती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या पूजा अर्चना त्यात श्रावणी सोमवार मंगळा गौर शुक्रवारची पूजा पूजाविधी गुरुवार शनिवार अशा वेगवेगळ्या वेग पूजाविधी आपण या श्रावण महिन्यामध्ये करत असतो तसेच आपण काही अशा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महिलांनी करायला विसरू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये काळे कपडे परिधान करू नये पूर्ण श्रावण महिना हा आपण काळ्या कपड्याला वर्ज्य करायचा आहे काळे कपडे काळ्या बांगड्या काळी टिकली काहीही परिधान करू नये त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण भांगेमध्ये कुंकू भरायचा आहे तसेच कुंकू लावला तर अधिक उत्तम आजकाल सगळ्याच स्त्रिया टिकली लावत असतात काही वर्किंग वुमन असतात तर पण आपण बाहेर लावू शकत नाही पण घरी तरी आपण भांगेमध्ये कुंकू भरायचा आहे याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लावत असते त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण हिरव्या बांगड्या घाल घालायच्या आहेत साडी सुद्धा आपण हिरवी परिधान करायची आहे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल ड्रेस घालत असाल तर तुम्ही हिरव्या कलरचा ड्रेस घातला तरी चालेल त्यानंतर या श्रावण महिन्यामध्ये आपण आपला गळा आहे रिकामा सोडू नये म्हणजे मंगळसूत्र अवश्य परिधान करायचं आहे काही महिला फॅशनच्या नावाखाली गळ्यात काहीच घालत नाही पण हे अत्यंत चुकीचं आहे आपल्याला लग्नानंतर जे साज शृंगाराचं साहित्य मिळतं बघा आपण ज्या वेळेस कुमारिका असतो त्यावेळेस आपण हिरवा चुडा घालतो का नाही गड्यात मंगळसूत्र जोडवी हे आपण काहीही घालत नाही तेच सगळे अलंकार मिळतात आपल्याला लग्नानंतर म्हणून हे लग्नानंतरची जी अलंकार आहेत ती आपण अवश्य या श्रावण महिन्यामध्ये घालायची आहेत याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभत असते आपल्या पतीचे आरोग्य व्यवसाय धंदा हा उत्तम प्रकारे चालत असतो पूर्ण सोडा शृंगाराने नतून थटून आपण या श्रावण महिन्यात राहायचं आहे काहींना हा साज शृंगार केलेला आवडत नाही पण ज्यांना आवडत असेल तर त्यांनी पूर्ण साज शृंगार नतून थटून राहायचं आहे बघा तुम्ही फोटो मध्ये माता लक्ष्मी पार्वती माता कोणत्याही मातेला बघा तुम्ही त्यांनी फोटो मध्ये पूर्ण साज श्रृंगार केलेला तुम्हाला दिसेल मग आपणही अशा पद्धतीने पूर्ण साज शृंगार करत राहायचा आहे अशाने आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहते आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळत असते पुढचं कार्य म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये आपण कुंकूचं दान करायचं आहे कुंकूचं दान केल्याने आपल्या पतीला लाभत असते पती सोबत सगळ्या सदस्यांचे आरोग्य ठीकठाक राहत असते तसेच पायामध्ये जोडवी साखळी ही आपण अवश्य परिधान करायची आहे त्यानंतर काचेच्या बांगड्या तुम्ही घालायच्या आहेत बांगड्यांचा आवाज आणि पायातल्या पैंजणांचा आवाज ह्या आवाजाने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि घरात स्थिर स्वरूपात राहत असते म्हणून तुम्ही हे जी काम आहे ती अवश्य करायला हवे त्यानंतर पुढचं कार्य म्हणजे श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य तर चालूच असतात म्हणून या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हाताला मेहंदी लावायची आहे जितके हाताला तुम्ही मेहंदी रंगवाल तितके आपल्या पतीचं आरोग्य सुदृढ राहत असत त्यानंतर पतीला दीर्घ आयुष्य लाभत असत पतीवर आलेली सगळी संकट निघून जात असतात त्यानंतर सुवासिनीचे साहित्य तुम्ही दान करायचं आहे गरजू महिलेला म्हणा किंवा काही व्रत वैकल्याच्या वेळेस आपण काहीतरी दानधर्म करत असतो त्यावेळेस तुम्ही सुवासिन स्त्रियांचे टिकली बांगडी गजरा हे जे काही साहित्य आहे हे तुम्ही दान करायचं आहे याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभत असत तर या अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत तसेच पार्वती मातेला लाल फुल अर्पण करायचं आहे पार्वती माता म्हणजे साक्षात माता लक्ष्मी जगदंबा असं आपण म्हणू शकतो पार्वती मातेला लाल फुल अर्पण केल्याने माता लक्ष्मी माता पार्वती प्रसन्न होत असते आणि आपल्याला सदा सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद प्राप्त करत असते म्हणून हे जे कार्य आहे ती तुम्ही श्रावण महिन्यामध्ये अवश्य करायची आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि घरगुती युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद